नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण या चॅनलवर शेतीविषयी माहिती सांगतोय सगळी। हे बघा टोमॅटोचा प्लॉट आहे, एक आपण करप्याविषयी माहिती देणार आहे। कांदे करपा, फुलगड असेल, महागाळी, आता हे पावसाचं वातावरण झालं आहे त्याच्यामुळं ते दोन तीन रोग येणारच, दावणे आला, त्यासाठी सांगणार आहे। तर आपण बघा त्याला नागाळे पण आहे आणि करपा पण आहे, ओला करपा, त्यासाठी कोणतं औषध घ्यायचं ते सांगणार आहे। असा ओला करपा या लागलेला, खालच्या पानावर या लागलेला ओला करपा, कोणतं औषध मारायचं सांगतो। ओला करप्यासाठी स्टिल्ट, स्टेप्टो आणि पेगासिस घ्यायचं, तीन औषधं मारायची। स्टिल्टने काय होतंय, शेणा सगळा थांबतो आहे, त्यामुळं खाली आपल्याला चांगली ग्रीप गावते। ओला करपाही सगळा थांबतो आहे स्ट्रेप्टोनी, रिझल्ट चांगला आहे कारण की स्वतः मी वापरलेला आहे, रिझल्ट एक नंबर आहे। त्या पद्धतीने झालेलं बघा। आणि नागाळी नाही पण कुठं कुठं दिसते, यायच्या आधीच औषधी मारली तर नागाळीनंतर येणार नाही। अशी नागाळी बघा कुठं कुठं तर आहे थोडी, त्यासाठी नागाळीला आपल्याला स्ट्रोट म्हणून एक औषध आहे, खालनी सोडायचं ड्रिप वाटे, ड्रिपमधनी सोडून द्यायचं आहे त्याला, त्याचा पण रिझल्ट एक नंबर आहे। नागाळीक 20 दिवस तर काय गरज नाही कोणतं नागाळीचं औषध मारायची, मटेरियल सोडायची, एक नंबर रिझल्ट आहे त्याचा पण। काही अशी फुलगळ होते ना, ती फुलगळ होणार नाही स्टिल्ट, स्टेप्टो आणि पेगासिसने, आणि सगळं सेटिंग होणार। फळ पण सेटिंग होईल ना, कांडी करपा जे असतो का ह्याच्यावर जे असं कांडी करपा येतो, शाकांडी असा करपा येतो, त्याला पण एक नंबर रिझल्ट आहे, त्याला अजिबात येणार नाही। आता हे काय कांड लांब पडणार एवढं तेवढं, पण रिझल्ट एक नंबर आहे। आपण स्वतः वापरलेलं आहे म्हणून सांगतो आहे, रिझल्ट चारही औषधाचा एक नंबर रिझल्ट आहे। स्टिल्ट, स्टेप्टो आणि पेगासिस हे कॉम्बिनेशन वरनी मारायचं, स्टिल्ट, स्टेप्टो आणि पेगासिस हे कॉम्बिनेशन वरनी मारायचं, आणि खालनी स्ट्रॉट म्हणून औषध आहे ते खालनी सोडायचं, त्याचा पण रिझल्ट चांगला आहे। असंच नवीन डेली डोससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। हे बघा अशी फुलं चालू झालती, आता गरबी निघली ती चांगली। अशीच पुढची अनेक माहिती सांगणार आहे आपण। तर हे बघा काय झालंय, वातावरणामुळं, ढगाळ वातावरणामुळं ही पानातली जी आळी असते का नागाळी आपण म्हणतो त्याला, ही ह्यातल्या अशी ह्यातनी बाहेर निघलेली आहे बघा, मला दाखवतो ह्याच्या पानाच्या मागं असणारच कुठतरी, खाली पडली मग काय पेपरवर ही दिसते कुठं कुठं वाई चालते बघा। शी नागाळ शी सगळी राडा करते त्या पानाचा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन पण दाबा। असे शेतीविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या। धन्यवाद।